बिग बॉस मराठीचा चौथा सीझन संपून काही दिवसच उलटले आहे. हा सीझन चांगलाच गाजला. अक्षय केळकर या सीझनचा विजेता तर अपूर्वा नेमळेकर उपविजेती ठरली. तर किरण मानेंनी टॉप 3 स्पर्धकांमध्ये स्थान मिळवलं. या स्पर्धकांची चांगली चर्चा झाली. या दरम्यान आता बिग बॉस जरी संपलं असलं तरीही हे स्पर्धक मात्र कायम चर्चेत आहे. आता किरण माने आणि अपूर्वा नेमळेकर यांच्याविषयी नुकतीच एक महत्वाची माहिती समोर आली. ती म्हणजे हे दोघेही एकत्र एका चित्रपटात झळकणार आहेत. घरात पहिल्या दिवसापासून या दोघांमध्ये 36 आकडा होता, पण शेवटपर्यंत दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. आता हे दोघे लवकरच एका चित्रपटात एकत्र येणार. या चित्रपटाचं नाव रावरंभा असं आहे. रावरंभा हा एक ऐतिहासिक चित्रपट असून या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं. हा चित्रपट स्वराज्याचे दुसरे सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या चरित्रावर आधारित आहे. त्यांची एक लक्षवेधी झलक समोर आली होती. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अनुप जगदाळे यांनी सांभाळली. अजूनही किरण माने आणि अपूर्वा नेमळेकर यांची भूमिका गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. तर तुम्ही देखील हा चित्रपट पाहण्यासाठी किती उत्सुक आहात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.